बातमी संजय राऊत यांच्या वक्तव्याची चंदीगडमध्ये लोकशाही रूपी सीतेचं तथाकथित रामभक्तांकडून अपहरण झालंय असं संजय राऊत यांनी म्हटलंय. चंदीगड पॅटर्न 2024 निवडणुकीनंतर देशभरात वापरला जाईल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. चंदीगड महापौर निवडणुकीवर संजय राऊतांनी भाजपावर हल्लाबोल केला तर यानंतर नितेश राणे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले. तुम्ही थेट मैदानात या, मोदींचा हात नसल्यावर काय होतं उद्धव ठाकरेंना कळेल असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले. 8 मतं बाद केली आणि विजयी होत असलेल्या काँग्रेस आप इटीच्या महापौराला पराभूत दाखवून बीजेपीच्या उमेदवाराला महापौर केलं. हा चंदीगड पॅटर्न लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्षानं आणलेला आहे. आम्ही आतापर्यंत सीतेचं अपहरण रावणाने केलं हे वाचून आणि ऐकून होतो रामायणामध्ये की सीतेला रावणानं पळवलं, पवित्र सीतेला. पण चंदीगडमध्ये लोकशाही रूपी पवित्र सीतेचं अपहरण तथाकथित रामभक्तांनीच केलं. रामभक्तांनीच सीतेचं अपहरण केलं लोकशाही रूपी या देशाने पाहिलं. हा चंदीगड पॅटर्न हे 2024 निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा वापरणार आहे. तुम्ही सरळ ओळ खेचली नाही आणि ती ओळ छोटी ब्रॅकेटच्या बाहेर गेली तरी पण मत इनव्हॅलिड होतात ह्याचा अनुभव स्वतः आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. मग त्याच्याबद्दल शेमण्यासारखं रडण्याचं काही कारणच राहत नाही ना. म्हणून उगाच चंदीगडच्या नावाने ईव्हीएमच्या नावाने नाक रगडण्यापेक्षा डायरेक्ट मैदानात या. निवडणुका त्या गोळा मैदान लांब नाहीये. लोकसभेमध्ये मोदींच्या डोक्यावर हात नसल्यानंतर उद्धव ठाकरेची काय लायकी असते ही आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निश्चित पद्धतीने दिसेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.